आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, कारण सर आणि झेंडे खोट्या कागदपत्रांविषयी कळल्यानंतर गप्प बसणार नाही आहे. राईट, त्यांना हे आपलं असं वागणं अजिबातच एक्सपेक्टेड नसणार. दे मस्ट बी शॉक. एक्झॅक्टली, आणि ह्या सगळ्यात मी इन्वॉल्व आहे हे आतापर्यंत त्यांना कळलं असेल. मी प्लॅन वर्कआउट करतो, विक्रांत आणि झेंडे मला चांगलेच कळतात. त्यापेक्षा माझ्याकडे ऑलरेडी एक प्लॅन रेडी आहे. ऐकाल तुम्ही? तुझ्याकडे ऑलरेडी प्लॅन आहे? हो, आणि त्या प्लॅनचे सूत्रधार तुम्हीच असणार आहात. मी? सांग बघू. बसा. ओके, सो आता सिच्युएशन अशी आहे की मी साईन करून दिलेले प्रॉपर्टीचे कागदपत्र हे खोटे आहेत हे जर सरांना कळलं तर त्यांचा माझ्यावरचा आणि आपल्या सगळ्यांवरचाच विश्वास उडणार आहे. नाही पण मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मला वाटतं सगळ्यात आधी झेंडेचा बंदोबस्त करायला हवा, कारण तुम्हाला खोटं ठरवण्यासाठी तो आता पेटला असेल. एक्झॅक्टली, जालिंदर सर माझ्या मनात हाच विचार आला आणि म्हणूनच मी माझ्या प्लॅनचं टार्गेट झेंडे सरांना बनवलं. पण माय फ्रेंड वहिनी, दादा आणि झेंडेची मैत्री खूप जुनी आहे. दे अंडरस्टँड इच अदर व्हेरी वेल आणि त्यांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. तो कसा मोडणार? इट्स रिअली व्हेरी डिफिकल्ट. एक्झॅक्टली ईशा, ते सतत एकमेकांबरोबर असतात, एकमेकांशी सगळं शेअर करतात, एकमेकांना कन्सल्ट करतात, सगळे प्लॅन सांगतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांना प्रोटेक्ट करतात. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इफ वी हॅव टू डू दॅट. जर माझ्यासारखी मुलगी प्रॉपर्टीचे खोटे कागदपत्र बनवू शकते तर ती झेंडेंना फसवण्याचा प्लॅन तर नक्कीच करू शकते. माय फ्रेंड वहिनी, तू केवढी बदलली असं गेल्या काही दिवसात. भाऊजी, आपली परिस्थिती आणि आपलं ध्येय आपल्याला बदलायला भाग पाडतं आणि आपलं ध्येय तर अगदी समोर आहे आपल्या. राईट, मग सांग तुझा प्लॅन. ओके, सो ह्या प्लॅनचं मुख्य सूत्रधार तुम्हाला बनायला लागेल जालिंदर सर. नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मला काही नाही होणार. माझ्याकडे सगळा प्लॅन रेडी आहे. विलास झेंडे. तू? हा मी. काय करणार, तू मारून खाडीत फेकून दिलं होतस, वरच्याने वाचवलं. आलो, लपून छपून फोटो काढण्यात कसली मजा येते रे तुला? ए, माझ्या समोर उभा राहण्याची हिंमत नव्हती तुझी आणि आता जागचा हल्लास ना तरी गोळी सुटेल. विलास झेंडे, माझी एक विनंती आहे तुला. बघ, तू माझ्याशी इतका वाईट वागू नये, मी तुला नम्र विनंती करतो. गंदे तुझी विलास गंदे, नाहीतर मलाही काढता येते. अरे, आणखी एक विनंती आहे, आपण ना सेल्फी काढूया. सेल्फी प्लीज. ये समोरून काढे, तिकडे कॅमेरा. स्माइल झेंडे. वा, फर्स्ट क्लास मालिक. थँक्यू.
विक्रांत सर. हॅलो सर. ईशा तुझ्याकडे आली किंवा तिच्या घरी? नाही सर, ती इथे नाही आली का? नाही काही नाही. हॅलो. कुठे गेली असेल? काय झालं असेल हिला? ईशा, यू विल फील बेटर प्लीज. आय एम श्योर सर आतापर्यंत खूप फिरले असतील तुला शोधत. उमेरा, या आधीही सर असे अनेकदा फिरलेत मला शोधत. ऑफकोर्स, आणि आतापर्यंत ते खूप टेन्सही झाले असतील. बोल रे. ओके, तू फक्त एक काम कर, त्याच्यावर लक्ष ठेवायचं, बाकी काही नाही. ओके, बाय. काय नवीन अपडेट आहे जालिंदर सर? विक्रांत घराच्या दिशेने निघालाय. हो, सो आपण सुद्धा निघायला हवं. वी हॅव टू बी व्हेरी क्विक. माझा माणूस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, त्याच्या मागावर आहे. ओके, पण आता आपल्याला निघायला हवं, कारण हे सगळं घराच्या आसपास झालेलंच बरं. राईट. ईशा, ऑल द व्हेरी बेस्ट. मायरा, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात म्हणजे सगळं नीटच होईल. जालिंदर सर, तुम्ही रेडी आहात ना? येस, आय एम रेडी. ओके देन, चला. ईशा, डोंट वरी, हे नाटक सुद्धा आपण यशस्वीपणे पार पाडू. अंबाबाई, ईशाकडे लक्ष ठेव ग बाई. तिला सुखरूप घरी येऊ दे, तिचं रक्षण कर, मोठी पूजा घालेन. पुष्पा, ही रोजचीच काळजी झाली ग आपली? अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. ईशाचं काय चाललंय काही कळत नाही. धड ही मुलगी काही सांगत पण नाही. आपण आपली वेड्यासारखी काळजी करत बसतो दिवस रात्र तिची. मला तर हल्ली ती खरं वागते की नाटक करते हेच कळेन असं झालंय. पुष्पा, उगच आलो का आपण इकडे? असं काय बोलताय, ती एकटी पडू नये म्हणून आपण आलो ना इथे. तिच्या बरोबर तिच्या सासरीचे सगळे जण आहेत ग. एकटे आपण पडलोय. हो, असं काय करताय, आपण आपल्या समाधानासाठी इथे आलो ना. आणि तिथे आपल्या घरी राहिलो असतो तर काळजी वाढली असती. निदान आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर आहे, हे काय कमी आहे. आई साहेब म्हणाल्या ना, अंबाबाई सगळं नीट करते. काय झालं काय तुला ईशा? सर, तो मागे लागलाय माझ्या. कोण तो ईशा? सर, तो चालिंदर. सर, सर प्लीज मला इथे सोडून जाऊ नका सर. अगं पण ईशा, मी आहे ना तुझ्या बरोबर, तुला काहीही होणार नाही. ओके, तुला काहीही होणार नाही, मी आहे इथे. आहे ना सर? सर आपण जाऊया इथनं सर. चला
ईशा 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 हो मार्केटमध्येच जाते. मी तुला आज संध्याकाळी वेळ मिळेल तर फोन करते. हा अगाडी नाहीच झालं ना तर येत्या रविवारी भेटूया. काही काळजी करू नकोस. हा आता जरा हा ए मी तुला फोन करते नंतर. कुठे निघाला? मार्केटमध्ये. कोणाशी बोलताय फोनवर? मैत्रिणीशी. अहो हे काय करताय? फोन द्या माझा. आवाज खाली, आवाज खाली. आधी ऐकून घ्यायचं, जास्त गडबड नाही करायची. मंदाताई घरात स्वयंपाक शिजवता तुम्ही, गुड, चांगलंय. पण कट पण शिजवता. काय बोलताय तुम्ही? मी काय बोलतोय? नाही कळतंय मला, तुम्ही घरातले सगळे मिळून विक्रांत सरांच्या विरोधात कट शिजवताय. मला काय समजत नाही का? अहो नाही, तसं काही नाहीये. आणि मी नाहीये कशात? एक दिवस हे सगळे कट उघडकीस येणार आहेत आणि सगळ्यांची नावं पुढे येतील. ईशा, जयदीप, सोनिया, आईसाहेब, सरजीराव आणि तुम्ही. अहो मी खरंच काही केलं नाही हो. मी तर साधी नोकर आहे घरातली. ठीक आहे, तू काही नाही केलंस, पण आता तू करायचं. काय? ईशा घरात काय काय करते, काय काय बोलते, काय प्लॅन बनवते हे सगळं मला वेळोवेळी कळवत राहायचं. नाही नाही, मी असं नाही करू शकत. घाबरलात मंदाताई? खरे बरं का? करेन मी. गुड, तुमचा जीव वाचवला तुम्ही. तुम्हाला मोबदला पण मिळेल. या फोनचा वापर फक्त मैत्रिणींना फोन करायला नाही करायचा, वेळोवेळी मला रिपोर्ट करत राहायचा. कळलं? घ्या घ्या. या आता या. हॅलो, जालिंदर बोलतो. हा जालिंदर बोला. तू लहान होतास तेव्हापासून माझं देणं होतं, ते परत करण्याची संधी मला ईशामुळे मिळाली. राजनंदिनी ताई कंपनी सांभाळायची तेव्हापासूनचे तुमचे आमच्या कंपनी बरोबर संबंध आहेत. मला संबंध निर्माण करायचे होते. राजनंदिनी मॅडम बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली असती जर विक्रांत मध्ये आला नसता तर तो हिशोब पूर्ण करायचा होता. आय नो, पण थँक यू फॉर हेल्पिंग ईशा वहिनी. नाही नाही, खर तर मी तिला मदत केली नाहीये, मी स्वतःलाच मदत केली. आता मात्र मी माझा भूतकाळ विसरू शकेन. पण तुम्ही नसता तर काल रात्रीचा ईशा वहिनीचा प्लॅन सक्सेसफुल झालाच नसता. त्या पोरीकडे हिंमत आहे, तिची काळजी घ्या, तिला साथ द्या, काहीही होऊ देऊ नका तिला. नो नो, ऑफकोर्स नॉट. आम्ही तिची काळजी घेऊ, खूप प्रेशियस आहे ते आमच्यासाठी. माझं काम झालंय, मी जातोय, पण तरी काही गरज पडली तर मला फोन करा. ईशासाठी मी काहीही करून धावत येईन. शुअर जालिंदर, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. थँक्यू, बाय. तू आई साहेब, मला काहीच झालं नव्हतं, माहितीये तुम्हाला. हो ग, पण असं खोटं नाटक करणं सोपं नसतं म्हणून विचारलं. आई साहेब, मला म्हणूनच तुमची माफी मागायची. माझी माफी कशासाठी? तुम्हाला माझ्यामुळे खोटं बोलावं लागलं आई साहेब, खोटं नाटक करावं लागलं. ईशा, आपण सगळे एकाच ध्येयासाठी करतो हे सगळं, कशाला काळजी करतेस? आणि आपण सगळे एकत्रच आहोत ना. फेणाबाई आणि विक्रांत आणि झेंडे आपल्याशी किती खोटं वागले, किती कारस्थानं केली त्यांनी, त्या मानाने आपण काहीच नाही करत आहोत. बर, तुला तर डॉक्टरांकडे जायचंय ना चेकअपसाठी. हो आई साहेब, पण डॉक्टर काय चेकअप करणार आहेत काय माहिती, मी तर ठणठणीत आहे.
अगं हो, पण तू विक्रांतचा विश्वास जिंकलास, आता तो कायम ठेवण्यासाठी तुला जायलाच लागेल. तेव्हा जा आणि चेकअप करून घे, काय फरक पडणार आहे. सर एवढा इमोशनल होऊन कस चालेल. हॅलो हॅलो, मला एक कळत नाही हे सगळं का होत. कदाचित असं असेल की इतका आनंद झालाय मला ना की तो या अश्रून वाटे डोळ्यातलं बाहेर पडत असेल. असं कधीच घडलं नाही ना आजपर्यंत ईशा, म्हणून असेल कदाचित. सगळ्यात चांगल्या गोष्टी तुझ्यामुळे करतात ईशा. आणि आज तर तुझ्या आणि माझ्या विश्वासाचं आणि प्रेमाचं प्रतीक आपलं पहाड आता काही महिन्यांनी जन्म घेणार आहे. त्याआधी आपली पाठी पुन्हा एकदा कोरी करूया, पुन्हा नव्याने सुरुवात करूया. मी आजपर्यंत खूप चुकलोय, मला मान्य आहे, खूप चुका घडल्यात माझ्या. आय एम सॉरी, प्लीज प्लीज मला माफ कर ईशा. आपण ना आपण हे सगळं पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया, नव्या आयुष्याला सामोरं जाऊया आपल्या आपल्या येणाऱ्या बाळाबरोबर. ईशा तू फक्त सांग तुला काय हवं. तुझे म्हणशील ना ती प्रत्येक गोष्ट तुझ्या समोर हजर असेल, तू म्हणशील तशीच प्रत्येक गोष्ट होईल. आय प्रॉमिस तुझ्या सगळ्या इच्छा सराखव. आपण हे सगळं घरी जाऊनही बोलू शकतो ना. नाही मला सांग, तुझी देवीवर श्रद्धा आहे, मग यापेक्षा चांगली जागा आणखी कुठे मिळणार आपल्याला. मला माहिती आहे ईशा, माझ्यावरचा राग अजून गेला नाहीये तुझा. आणि साजिक, मी सुद्धा आपल्या लग्नाआधीच्या अनेक गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवल्या. मला मान्य मी चुकलो आणि त्या चुकीची शिक्षा भोगायला मी तयार. वाटेल ती शिक्षा दे. बोल ईशा. ईशा ईशा साहेब बोला. झाली पूजा?
हो पूजा झाली. ईशा घरी नाही ना आली. बहिणी नाही नाही म्हणजे अरे पूजा आमची मगाशीच झाली पण ती फोनवर बोलत बाहेर कुठेतरी गेली आणि आता दिसत नाहीये म्हणून मला वाटलं घरी आली आहे की काय. नाही वहिनी नाही आली घरी. बर विक्रांत आलेत का घरी. आदा नाही विचारून सांगतो मी. मंदाताई मंदाताई काय ऐकत होता तुम्ही आता. काहीच नाही. कुठे काय. काहीच नाही. बरं मला सांगा दादा आला होता का. काय झालं. सगळं ठीक आहे ना. सगळं ठीक नसायला काय झालंय. मी साधा प्रश्न विचारलाय दादा घरी आला होता का. हो. नाही 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 म्हणजे मला काहीच माहित नाहीये. हे काय उत्तर आहे. काय प्रॉब्लेम आहे. काही नाही मला खरंच काही माहित नाहीये. नाही काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. आता मला लवकर सांगा मंदाताई सगळं ठीक आहे का असं का विचारलं तुम्ही. आता बोला लवकर खरं काय ते सांगा. मंदाताई मी तुम्हाला तिथून लपून ऐकताना बघितलंय त्यामुळे आता लवकर काय ते खरं सांगा मला नाहीतर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीच नाहीये माहिती आहे तुम्हाला. थांबा मी पोलिसांनाच फोन लावतो. हो नाही नाही थांबा असं काही करू नका. मी सगळं सांगते. ते झेंडे आहेत ना. झेंडे काय. तेच बोलले की. काय बोलले मंदाताई सांगा आता लवकर. सांगते. तुम्ही घरातले सगळे मिळून विक्रांत सरांच्या विरोधात कट शिजवताय. मला काय समजत नाही का. अहो नाही तसं काही नाहीये आणि मी नाहीये कशात. एक दिवस हे सगळे कट उघडकीस येणार आहे. ईशा घरात काय काय करते काय काय बोलते काय प्लॅन बनवते हे सगळं मला वेळोवेळी कळवत राहायचं. नाही नाही मी असं नाही करू शकत. करेन मी. गुड. साहब अभी भी मौका है उड़ा दो इसको. हट. या माणसाला पाठवलंस ईशाला मारायला. हे बघ तू हिच्या प्रेमात आंधळ होऊ नकोस. तुला काय कळलं रे प्रेम म्हणजे काय असतं. तू कधी कोणावर प्रेम केलंयस का. हे असलं प्रेम. मी तुला किती पुरावे देण्याचा प्रयत्न केला पण मला खोटं ठरवलंय ना. अरे ही राजनंदिनी पुनर्जन्म घेऊन आली. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यावर विश्वास. बहिणी आहे तुझी ती. मित्रा म्हणून गेला सुद्धा लाज वाटते मला. झेंडे तिला मारण्यात विषयी काही बोलला सर.
का मैं मैडम नहीं ओके तू आता एकटी नाही आहेस ईशा कारण तुझ्या पोटात आपलं बाळ वाढत आहे येस यू आर प्रेग्नंट ईशा आता तू आई होणार आहेस आणि मी बाबा सर देवळात मला न्यूज द्यायला आले होते मी प्रेग्नंट असल्याची सरांना हे कोणी सांगितलं हे खरं असेल की खोट मी कन्फर्म करू हो मला डॉक्टरांना विचारून कन्फर्म केलं पाहिजे काळजी करण्याचं तसं काही कारण नाही दादा इज स्टेबल जीवावरच संकट टळलं देवीची कृपा हो ना विक्रांत सरांना असं आजारी किंवा असं पडून राहिलेलं कधी बघितलं नाही आम्ही त्यांची ही अवस्था बघून बरं नाही वाटत हो ना ईशाचे बाबा डोंट वरी He will be fine. कसं आहे रिकवर व्हायला थोडा वेळ तर लागणारच ना He will be okay. ईशा कशी आली नाही अजून कुठे गेली ती मलाही माहित नाही फक्त बाहेर जाऊन येते असा निरोप ठेवून गेली पण हे असं हल्ली फार वाढलंय तिच असं घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर जाणं योग्य नाही तुम्ही काळजी करू नका बाबा येईल ती विलास होतास कुठे तू तुम्ही कशा आहात आई सर मी ठीक आहे पण आता विक्रांतची काळजी करायची तुम्ही कसे काय आलात त्यांनाच बघायला आलोय आलो थांबा झेंडे सॉरी पण तुम्हाला आता आज जाता येणार नाही जयदीप आईसाहेब आता आतमध्ये जाण्याची परमिशन कोणालाच नाही आता माय फ्रेंड वहिनी इथे नाहीये म्हणून मी आज जाऊन डॉक्टरांना भेटून अपडेट घेऊन आलो पण मला त्यांना बघितलं पाहिजे कशासाठी कशासाठी म्हणजे त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी माझी आहे ऑफकोर्स पण आता दादाला विश्रांतीची गरज जास्त त्यांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही दादाची सर्जरी झाली अँड ही इज फाईन नाउ आई सर फक्त 2 मिनिट त्यांना मला भेटू दे जयदीप हवं तर तू जा त्याच्या बरोबर चला भेटू दे एकदा ईशाचे आई बाबा एक मिनिट या ना एक्सक्यूज मी